नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरून आता घमासान सुरू झालंय की का असं म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल संघर्षाची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक 9 मार्चला घ्यावी या संदर्भात राज्य सरकारने 23 फेब्रुवारीला राज्यपालांना एक पत्र पाठवलेलं आहे. पण त्या पत्राचं उत्तर राज्यपालांकडून अजूनही देण्यात आलेलं नाही आहे. राज्यपालांकडून त्या पत्राला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद नाही आहे. त्यामुळे राज्यपालांना स्मरणपत्र देण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या अधिवेशनात अध्यक्षपद निवडणूक होणार का? महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये आता या मुद्द्यावरनं संघर्षाला पत्राला त्यांनी उत्तर नाही दिलं म्हणून सुरुवात झाली आहे का असं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा फेब्रुवारीमध्ये साधारण 23 फेब्रुवारीला जर याबद्दलचं पत्र म्हणजे विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याबद्दलचं पत्र जे आहे ते राज्यपालांना पाठवण्यात येतं, तर आत्ता या क्षणापर्यंत म्हणजे आज आपण पाहिलं तर 2 मार्च आहे. 2 मार्चपर्यंत त्याचं उत्तर हे राज्यपालांनी अजूनही दिलेलं नाही आहे. त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारविरुद्ध राज्यपाल या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे का? राज्यपाल जाणीवपूर्वक त्या पत्राला उत्तर देत नाही आहेत का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना दिसत आहेत. आणि याचबद्दल बोलूयात आमचे मुंबईचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहेत. विनोद, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याबाबत जर 23 फेब्रुवारीला उत्तर देण्यात पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर अजूनही राज्यपालांकडनं याबद्दलचं उत्तर का नाही? म्हणजे हा आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीविरुद्ध राज्यपाल काही नवीन वाद म्हणायचा का? नक्की, आपल्याला माहित आहे की याआधी विधानसभा अध्यक्ष निवडसाठी राज्यपालांकडे पत्र पाठवलं होतं, परंतु त्या अधिवेशनामध्ये राज्यपालांकडून मंजुरी देण्यात आली नव्हती. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने 23 फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवड करावी अशी मागणी करण्यात आली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी 9 मार्चचा वेळ ठेवली आहे. त्यामुळे राज्यपालांनी कुठल्याही प्रकारची आपली भूमिका मांडली असल्याने, राज्यपालांनी त्या पत्राला उत्तर देत असल्यामुळे महाविकास आघाडी वर्सेस राज्यपाल असा संघर्ष पेटायला पाहायला मिळत आहे. आत्ताच काही वेळा आधीच जयंत पाटील यांनी स्पष्ट म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्षाची निवड या विधिमंडळामध्ये होणार आहे, विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे, परंतु ती कधी होईल याबाबतचा निर्णय आम्ही विधानसभेच्या सदस्यासोबत घेऊ, परंतु राज्यपालांकडून त्यावर परवानगी न मिळाल्याने याचा एक संकेत हे मात्र नक्की कळतं की राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा झाला आहे. कारण राज्यपालांना वारंवार पत्र देऊनही राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी परवानगी देत नाही, यामुळे कुठे ना कुठे महाविकास आघाडी सरकारची अडचण होत आहे. खास करून तिकडे काँग्रेस पक्षातही महाविकास आघाडीमध्ये आपलं अध्यक्षपद असावं या दृष्टिकोनातून एकंदरीत प्रयत्न करत आहे. आणि काँग्रेस पक्षांमध्येही कोणाला अध्यक्ष करावं यावरही या ठिकाणी घमासान सुरू आहेत. अनेक लोकांचे नावं या ठिकाणी आले आहेत, परंतु कोणत्या नावाला शिक्कामोर्तब करणार यावरही सध्या संभ्रम महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्षांमध्ये कायम आहे. त्यामुळे सरकारने एकंदरीत राज्यपालांकडे जे पत्र दिलं आहे त्या पत्राला जोपर्यंत उत्तर मिळत नाही, ज्यापर्यंत राज्यपालांकडून परवानगी मिळत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला नवीन विधानसभा अध्यक्ष निवडण्याची जी भूमिका आहे ती कुठे ना कुठे थोडंसं लांबलचक करावं लागेल. कारण वारंवार पत्र देऊनही राज्यपाल त्यावर परवानगी देत नाही. आणि 9 मार्चचा जो दिवस आहे तो विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी ठरवला आहे, परंतु आता आपल्याला असं कळतं की अजूनही राज्यपालांकडून मंजुरी न मिळाल्याने ती डेट मात्र बदलू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीची जी प्रक्रिया आहे त्यावर अजूनही स्पष्टपणे कोणतेही नेते बोलत नाही आहे हेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे आता बघूयात जर आत्ता या क्षणापर्यंत जर राज्यपालांकडनं 23 फेब्रुवारीला पाठवलेल्या पत्राचं उत्तर जर देण्यात आलेलं नाही आहे तर या